महत्वाची बातमी. परभणीमध्ये अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी जयंत पाटलांमध्ये चर्चा झालेली आहे. बाबाजानी दुर्राणींच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. आमदार बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा यामुळे आता सुरू झाली आहे. साहेब, अचानक जयंत पाटील यांनी आज घरी सरप्राईज दिली, काय नेमकं कारण? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि आम्हीची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना आमचे विचार, आमचे मैत्री, आमचे संबंध फार जिव्हाळ्याचे आहेत आणि ते घनसावून घेऊन परभणीला जात असताना मला फोन केला की चहा प्यायला मी आलो. तर मी त्यांना म्हटलं चहा जेवणच करा, जेवण करून इथून पुढे जा. तर ते म्हणले संध्याकाळी मी आपल्या इकडे जेवण करतो आणि मग पुढे जातो. भेटीनंतर चर्चांना कुठेतरी खरं तर उदाहरण आलंय की आमदार बाबाजानी दुर्राणी परत स्वगृही जाणार असं? नाही, असं काय कुणी काय म्हटलं नाही, पण संबंध असते तर आता मीडियामध्ये लोकांमध्ये चर्चा होत असते. आमच्या दोघं कार्यकर्त्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि हे संबंध असं आहे की तुटू शकत नाही. आणि मी तो 85 पासून पवारसाहेबांसोबत येस काँग्रेसपासून आहे. तर कसं आहे की हे संबंध तुटणं किंवा बाजूला जाणं, आमची मैत्री, आमचे संबंध, आमचा जिव्हाळा हे मोठे प्रमाणावर असल्यामुळे कधी कधी असा वेळ येते की एकत्र आम्ही असा कधी बसलो तर ते मीडियाच्या माध्यमातून एक नवीन एक बातमी मीडियाला मिळून जाते. इतका कशाला आले, हे चालले का, हे आले का. आता निवडणूकचा काळ आहे, पुढे भविष्यात साहजिक आहे की लोक असा चर्चा करत असते. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, पाथरी, परभणी.